एक बाई एटीएमच्या बाहेर उभी असते. जवळच उभा असलेल्या गण्याला म्हणते, मला माझा बॅलन्स चेक करायचा आहे, थोडी मदत करशील का? गण्या, हो करतो की, असं म्हणत गण्या तिला एक धक्का देतो. ती बाई धपकन खाली पडते. गण्या, मावशी तुमचा बॅलन्स खूपच खराब आहे. भिकारी एका घरासमोर भीक मागायला येतो. भिकारी भलताच प्रामाणिक असतो. भिकारी, साहेब आपल्या शेजाऱ्याने मला पोटभर जेवू घातलंय, तुम्ही काहीतरी खाऊ घाला ना. घरमालक, हे घे आजमोला. बायको, अहो ऐकलत का, मी त्या नवीन डिटर्जंटनं माझा नवा ड्रेस धुतला, तो ड्रेस आटल्याने आता खूप टाईट होतोय, मी काय करू? नवरा, आता तू त्याच डिटर्जंटने आंघोळ कर, म्हणजे ड्रेस बरोबर नीट बसेल. वहिनी आहेत का घरात? हो आहे, पण चार्जिंगला आहे. म्हणजे समजलं नाही, तिच्या आई बरोबर बोलते. जीवनात सर्वात जास्त टेन्शन कधी येतं? जेव्हा एक पाणीपुरी तुमच्या तोंडात असते, दुसरी प्लेटमध्ये असते, आणि पाणीपुरीवाला तिसरी पाणीपुरी हातात घेऊन तुमच्याकडे बघत असतो. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सोन्याला तिथे काम करणारी एक नर्स आवडायला लागते. डिस्चार्जच्या दिवशी सोन्या तिला म्हणतो, आय लव यू, तू माझं हृदय चोरलं. नर्सची प्रतिक्रिया, छे काहीतरीच काय, आम्ही तर फक्त किडनी चोरली आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या माहेरच्या माणसांना का मध्ये आणता? जे बोलायचं ते थेट मला बोला. अगं पण का बोलू, जेव्हा टी व्ही खराब होतो तेव्हा कोणी टी व्हीला बोलतं का? नाव तर कंपनीलाच ठेवले जातात ना. संता काठीची उंची मोजत असतो, परंतु काठी त्याच्यापेक्षा उंच असल्यामुळे कधी काठी पडायची तर कधी संता. तेव्हा तिथं बनता येतो आणि विचारतो, काय रे काय करतो आहेस? संता म्हणतो, दिसत नाही काठीची उंची मोजतोय. बनता, अरे मग काठी आडवी करून मोज. संता, मूर्खा मला काठीची उंची मोजायची आहे, लांबी नाही. बायको, काय हो माझा आवाज आवडत नाही का? मी गायला लागले की तुम्ही बाहेर जाता. नवरा, तसं नाही ग, उगीच शेजाऱ्यांना वाटू नये की मी तुला मारझोड करतोय.